पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याविषयी भाष्य केलं आहे. हयात नसताना राजीव गांधींवर टीका करणं हे चांगलं नाही असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी मिस्टर क्लीन असं विरोध मिरवत मात्र तुमच्या वडिलांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वनच्या रूपात झाला होता असं वक्तव्य मोदी यांनी केलं होतं. दरम्यान पवार यांनी नारायण राणेंच्या आत्मचरित्रावरही प्रतिक्रिया दिली आहे. मी आत्मचरित्र वाचलं नाही, वाचल्यानंतर याविषयी बोलेन असं ते म्हणाले. या कुटुंबामध्ये दोन व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री झाले, त्याची हत्या झाली. त्याचे एवढा मोठा त्याला एखाद्या निर्माण केल्याच्यानंतर त्याच्यासंबंधी या पद्धतीची भाषा बोलणं ही संवाद आहे की नाही. आणि कसं आहे, प्रधानमंत्री हे ही इन्स्टिट्यूशन पद आहे.